जिल्हा सहकारी बँक लिमिटेडच्या सुवर्ण महोत्सवात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, स्वर्गीय संघ कोकण प्रांत संघ संचालक डॉक्टर सतीश मोह, केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील उपस्थित राहणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. 23 डिसेंबरला सकाळी 11 वाजता कल्याण येथील अत्रेरंग मंदिरात हा सोहळा पार पडणार आहे. या पत्रकार परिषदेला बँकेचे सीईओ अतुल खिरवाडकर, अध्यक्ष सचिन आंबेकर, उपाध्यक्ष डॉक्टर रत्नाकर पाठक आदी मान्यवर उपस्थित होते. केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते सुवर्ण महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. बँकेच्या सुवर्ण महोत्सवी वाटचालीमुळे ग्राहक, खातेदार, सभासद यांचा बँकेवर असलेला दृढ विश्वास दिसत आहे. बँकेची गुजरात राज्यातील सुरत येथे नवीन शाखा सुरू झाली आहे. आज मितीस बँकेच्या 43 शाखा असून एकूण व्यवसाय रुपये 5000 कोटींच्या वर आहे. बँकेचे सुमारे 60,000 सभासद असून 3 लाखापेक्षा जास्त ग्राहक आहेत. स्थापनेपासूनच बँक नफ्यात आहे. ग्राहकांना नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, मिस कॉल, अलर्ट, SMS सुविधा इत्यादी अद्ययावत तांत्रिक सेवा बँक देत आहे. बँक दरवर्षी नफ्यातील 1% धर्मादाय निधीसाठी काढून ठेवते व तिचा विनियोग वैद्यकीय, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील काम करणाऱ्या विविध संस्थांना निधी रूपाने देते. बँकेने कोरोना काळात COVID-19 रिलीफ कर्ज योजनेच्या माध्यमातून दिलेल्या कर्जामुळे अनेकांना आपला व्यवसाय सुरळीतपणे चालू ठेवता आला. 50 वर्षाच्या कालावधीत बँकेने अनेक नामवंत संस्थांकडून पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 2013-14 करिता कोकण विभागातील नागरी सहकारी बँकांच्या गटात महाराष्ट्र राज्य सरकार यांच्याकडून मिळालेला सहकार भूषण पुरस्कार हा बँकेच्या निस्वार्थी कामास मिळालेली पावतीच आहे. सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त विविध योजना सुरू करण्याचा बँकेचा मानस आहे. बँकेने मागील वर्षीच्या दिनदर्शिकेत सायबर क्षेत्रात कसे धोका तयार होतात हे सांगितले आहे. ज्येष्ठ नागरिकांना नेट बँकिंग वापरण्यात भीती वाटते. अशा वेगवेगळ्या शाखेत असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण शाखा पातळीवर दिले जाणार आहे. या सुवर्ण महोत्सवी वर्षात त्यांचा वेग पण वाढवू. सायबर सुरक्षा याबाबत बँक फार गंभीर आहे असे अतुल खिरवाडकर यांनी सांगितले. सर, 50व्या वर्षात बँक पदार्पण करते, काय नेमके कार्यक्रम असणार आहे, स्वरूप काय? येत्या 23 डिसेंबर 2022ला बँकेला 49 वर्ष पूर्ण होतील आणि बँक 50व्या वर्षात पदार्पण करते. तर त्याच दिवशी सकाळी 11 वाजता अत्रेरंग मंदिरमध्ये सुवर्ण महोत्सवी वर्षाचा शुभारंभाचा कार्यक्रम बँकेने आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कोकण प्रांत संघचालक डॉक्टर सतीशजी मोड आणि कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक आणि प्रमुख पाहुणे हे केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी असणार आहेत. त्याचबरोबर केंद्रीय मंत्री कपिल पाटीलजी आणि आपल्या इथले खासदार श्रीकांत शिंदे हे सुद्धा त्या दिवशी कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत.